मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचा मंद्रूप पोलीस ठाणे येथील पदभार घेऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांनी लोकसहभागातून कंदलगाव 13 मैल ते राष्ट्रीय महामार्गावरील रात्रीच्या वाणाची लुटमारीची घटना घडू नये म्हणून कायमस्वरूपी रेडियमच्या सहाय्याने 4 भाषेत दोन्ही बाजूने 6 लोखंडी सूचना फलक बसवले. शाळा महाविद्यालयातील युवक व युवतींना प्रबोधनात्मक व्याख्याने दिली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व फॅब्रिकेशन व्यावसायिकांची बैठक घेऊन दारे खिडक्या ग्रिल्स सेफ्टी डोर बनवण्याच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. शेततळ्यात बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी शेततळी धारक शेतकऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई केली. रेकॉर्डवरील पाहिजे असलेले मालमत्ता विषयक गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कारवाई केली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करताना सराईत आरोपींवर वरिष्ठ कार्यालयात पाठवलेले तडीपारींबाबत 12 प्रस्ताव पाठवले. वरिष्ठ कार्यालयात पाठवलेले दारूबंदीच्या अनुषंगाने आरोपींवर मुंबई पोलीस अधिनियम अन्वये 36 प्रस्ताव पाठवले. दारूबंदी कारवाई अंतर्गत 199 गुन्हे दाखल, 4,75,810 रुपयाचा मुद्देमाल जप्त, तर जुगारावरील कारवाईमध्ये 70 गुन्हे दाखल, 21,86,098 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं असून गुटख्यावरील कारवाईत 7 गुन्हे दाखल तर 1,03,33,391 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुन्हे शाबितीमध्ये जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त तर सोलापूर ग्रामीण घटकात सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे. पोलीस पाटलांना ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. विविध गुन्ह्यातील 20 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर परीक्षेतील कालावधी पूर्ण झाल्यानं नियमानुसार पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांनी सोलापूर शहर येथे त्यांची नेमणूक करण्यात आलाय. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी.